आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल टाकवडे येथील उपोषण संपलं आमदार उल्लास पाटील यांनी दिलं सरबत गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांनी दिलं आश्वासन कामाची होणार चौकशी काम होणार सुरू येथील वेगवेगळ्या प्रश्नांच्या संदर्भात नेते नागेश काळे आणि नेत्यांनी हत्यार दिवस सुरू असलेलं उपोषण अखेर जाधव यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आलं टाकवडे येथील राजकारणाची तीव्रता तापत चालली आहे गेले तीन दिवस, दिवस उपसरपंच नागेश काळे महावीर निर्मळ अल्लाउद्दीन मुल्ला रोहित पाटील तानाजी झुटाळ प्रफुल्ल कांबळे आदी नेत्यांनी उपोषण सुरू केलं होतं त्यांच्या उपोषणाला गावकऱ्यांनी पाठिंबा दिला होता ग्रामपंचायतीत कामाचं मूल्यांकन मिळावं गटारींचं काम सुरू व्हावं तंटामुक्त कारभाराची चौकशी व्हावी चौदावा वित्त आयोग आणि मत्तेदार दीपक पाटील यांना दिलेला ॲडव्हान्स शाहू चौकातील अतिक्रमण व अन्य प्रश्नांसाठी हे उपोषण सुरू होतं अखेर गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांनी लेखी पत्र देऊन हे आंदोलन मागं घेण्याची विनंती केल्यानंतर हे उपोषण मागं घेण्यात आलं यावेळी ग्रामसेवक आर आय कोळी सरपंच पी वाय पाटील उदय झुटाळ अरुण पडियार अरुण काळे यशवंत पाटील टाकवडेकर रामचंद्र काळे शकील शेख दिलीप झुटाळ मोहन निर्मळ आदी प्रमुखांसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता टाकवडेतील सगळ्या कारभाराची चौकशी सुरू होणार आहे महानकर न्यूजसाठी टाकवडेहून सुनील भोसले